पारोळा येथील मुख्य बाजारपेठेतील शिरसमणी ज्वेलर्स येथे पहाटे 6 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सदर आग इतकी भीषण होती की त्याचा फटका हा आजूबाजूच्या 2 दुकानांना देखील बसल्याने यात एकूण 1,20,00,000 रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी दुकानात नुकतेच नव्याने केलेले फर्निचर असल्याने सदर आगीत दुकानातील सर्व फर्निचर, CCTV, AC, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सकाळी 6 वाजता सारस्वत किराणाचे मालक रमेश अमृतकर, जे आपल्या दुकानाच्या वर राहत असल्याने त्यांना शेजारील ज्वेलर्समधून दूर निघत असल्याचे जाणवले. त्यांनी लगेच दुकान मालक प्रभाकर भालेराव यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांचे चिरंजीव सुनील भालेराव यांनी दुकानाची चाबी आणून पहिले शटर उघडले असता मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत होते, त्यामुळे दुकानात आग लागल्याची त्यांना शंका आली. यावेळी त्यांनी दुसरे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते प्रचंड तापले असल्याने सुनील यांनी अंगातील शर्ट काढून तो शटरला लावीत ते वर करताच मोठ्या प्रमाणावर आगीच्या ज्वाळा त्यांच्याकडे आल्या असता त्यांनी तत्काळ बाहेर उडी मारली. यात त्यांचे 35,00,000 नुकसान झाले. यावेळी आगीचा स्पीड इतका मोठ्या प्रमाणात होता की आज समोरील राधिका ज्वेलर्सचे विद्युत मीटर वितळून गेले, तसेच दुकानाचे काच फुटले, तसेच शेजारील सुनील ड्रेसेसच्या 3-या मजल्याला सदर आगीत पुढील शोरूम पूर्ण जळून खाक झाले. यात फर्निचर, रेडीमेड कापड, AC, CCTV, सेंट्रल कूलिंग असे 90,00,000 नुकसान झाले. तर शेजारील सरस्वान किराणात देखील फर्निचर, किराणा माल, सुकामेवा असे 15,00,000 नुकसान झाले. यावेळी दीपक अनुष्ठान यांची नगरपालिकेच्या अग्निशामक विभागास फोन करून माहिती दिली असता चालक मनोज पाटील याने अवघ्या 15 मिनिटात प्रत्यक्ष जागेवर येत आग विझवली, परंतु त्यापूर्वीच मोठे नुकसान झाले होते.